नाशिक विकासच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. मी ॲडव्होकेट भूषण टाटिया. जाणूया कायदा या कार्यक्रमाच्या भाग 5 मध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे, बरेच आरोपी हे गुन्हा करून देखील निर्दोष मुक्त होतात. याचं महत्त्वाचं कारण आहे योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने FIR दाखल न झाल्यामुळे. तर FIR योग्य पद्धतीने कशी दाखल करून घ्यावी हे जाणून घेण्यासाठी आजचा कार्यक्रम नक्की पहा. FIR फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, प्रथम माहिती अहवाल म्हणजेच फिर्याद. तर तुम्ही कोणत्या अपराधाची FIR फाईल करू शकतात? तर कॉग्निझेबल्स म्हणजेच दखलपात्र. आता दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्हे म्हणजे काय हे समजवण्यासाठी मी एक कार्यक्रम नक्कीच घेईल. परंतु साधारण गंभीर स्वरूपाचे सर्वच गुन्हे हे दखलपात्र असतात. तर अशा दखलपात्र गुन्ह्यांची तुम्ही डायरेक्ट FIR फाईल करू शकतात. FIR कुठे दाखल करायची? गुन्हा जेथे घडला आहे ते घटनास्थळ ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं तेथे तुम्हाला FIR दाखल करायची आहे. समजा तुम्ही नाशिकमध्ये आहात आणि CBSवर तुमचा कोणी चोरट्याने मोबाईल चोरला, तर अशावेळी CBS कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं? तर CBS येतं सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत. तर अशावेळी तुम्हाला तुमची FIR सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे नोंदवायची आहे. बट इन इमर्जन्सी सिच्युएशन, समजा एखादी महिला इगतपुरी येथे फिरायला गेली आणि तिथे जर तिच्यावर बलात्कार झाला आणि तिने तिचा प्राण वाचवण्यासाठी ती समजा एखाद्या बसमध्ये नाशिक येथे आली, तर नाशिक येथील सरकारवाडा पोलीस स्टेशनला ती तिची FIR दाखल करू शकते का? तर हो, इन इमर्जन्सी सिच्युएशन तिची FIR सरकारवाडा पोलीस स्टेशनला घ्यावीच लागेल. फक्त विषय एवढाच आहे की त्या FIRला ते नंबर मिळणार नाही, त्याला 0 FIR म्हणतात. आणि ती FIRचा तपास नंतर घटना जिथे घडली आहे त्या पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करण्यात येईल. FIR कशी असावी? FIR तुम्ही तोंडी अथवा लेखी स्वरूपात देऊ शकतात. FIR मध्ये घटनेची वेळ, घटनेचा दिवस, घटनेचे ठिकाण, घटनेचे वर्णन, आरोपींची नावं, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्तींची नावं इत्यादी गोष्टी नमूद असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तुमची FIR ही विना विलंबित असावी. जर तुम्हाला FIR दाखल करायला विलंब झाला असेल तर त्या विलंबाचं कारण त्या FIR मध्ये असणं आवश्यक आहे. FIR दाखल झाल्यानंतर त्याखाली सही करायला विसरू नका आणि त्या FIR ची कॉपी तुम्हाला पोलीस स्टेशनमधून फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. या सर्व गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर आरोपीला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.